वात्सल्य सिंधू, अनाथांची माय अशा अनेक विशेषणांनी ज्यांना समाज ओळखत होता. नुकतंच ज्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं अशा खऱ्या अर्थानं मातृतुल्य सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने एक खूप मोठी पोकळी तयार झाली आहे. अनाथांकरता त्या केवळ मायाच नव्हत्या तर अनेक महिलांकरता त्या प्रेरणा होत्या. अगदी आयुष्यामध्ये आयुष्य संपवण्यापासून तर वात्सल्य सिंधू अनाथांची माय बनण्यापर्यंत हा जो त्यांचा प्रवास होता थक्क करणारा प्रवास होता. मला अनेक वेळा त्यांना भेटायची संधी मिळाली. अनेक मी मुख्यमंत्री असताना अनाथांकरता किंवा त्यांच्या प्रकल्पांकरता वेगवेगळ्या गोष्टींकरता त्या यायच्या आणि त्यांच्या एकूणच वागण्यामधलं जे वात्सल्य होतं, कुणालाही आपली आई आहे असं सहज वाटावं अशा प्रकारची माया त्या प्रत्येकाला देत होत्या. त्यामुळे आज खरोखर एक माता आपल्यातनं निघून गेली आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाकरता काम करणारी एक अशा प्रकारचं मातृतुल्य व्यक्तिमत्व आपल्यातनं गेलंय. खरं तर त्यांच्याबद्दल किती बोलावं तेवढं कमी आहे आणि अशा त्यांच्या अचानक निघून जाण्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे. मला असं वाटतं की ही क्षती कधीच भरून निघू शकत नाही. अशा प्रकारच्या सिंधुताई या दुसऱ्या होऊ शकत नाही, पण त्यांच्या आयुष्यातनं प्रेरणा घेऊन अनेकांना त्यांचं कार्य हे पुढे न्यावं लागेल. मी सिंधुताईंना या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.